झोपला का? नाही अजून, एवढ्यात झोपतोय होय. अगं तू खा ना, मी झोपवतो त्याला. तुम्ही? हा हा, दे दे माय. चौकट मांडीखाली हात घाला हळू. आता काय बाबा, मज्जा आहे का मुलाची? मग हा, आणि तोंड बंद करायचं, डोळे बंद करायचे, हालचाल कमी, झोप छान लागेल. झोपा. तुम्हाला असं बाळाशी बोलताना बघून आहे ना, खरंच भारी वाटत. किती बदल झालाय ना तुमच्या बाळ झाल्यापासून. खरंच, पण बाळ आल्यापासून कळलं बाबा म्हणून काय असतात. काय हो, तुम्ही मला सांगणार होता ना काय ते? नाही का ती लोक कोण होती, बाळाला का न्यायला आलेली? अगं सांगेन नंतर. सांगा की आत्ता? सांगा की. अगं सांगेन ना हळूहळू. हळूहळू का? तू नको ना विचारू आत्ता ते. मला सांग रुपाली, आपल्याला बाळ होणार हे कळलं तेव्हा केवढा आनंद झालेला आठवते का तुला? हो. मग किती आनंद झालेला आपल्याला, मुळात त्यांना आपल्याला उशिरा कळलं. पण केवढे खुश होतो आपण सगळे. खरंच किती खुश होतो आपण. अपर्णा आणि भाऊजी पण होते ना आपल्या बरोबर. हा, ते सोनोग्राफीच्या वेळेला ना, तू तर येतच नव्हतीस. काय हो, तुम्हाला माहितीये ना मला भीती वाटत होती. हा, तुला तिसऱ्या महिन्यात काय काय झालं ते आठवते का ग? हा, म्हणजे आपण बाळासाठी गोष्टी घेतलेल्या आणि माझी काळजी घेण्यासाठी तुम्ही सुट्टी घेतली होती, सगळं आठवते मला. आणि सगळे जण खुश होते घरातले. हो. रुपाली, तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यात काय झालं ते आठवते का? पुढे काय काय आठवते तुला? हा, म्हणजे काळजी घेतली होती, आठवते. नीट नाही आठवते ना? नीट नाही आठवते मला. सगळ्यात शेवटचं काय आठवतं तुला? हो असू दे रुपाली. रुपाली अगं शांत हो तू जरा. रुपाली शांत हो जरा. अगं मी तुला म्हटलं ना, मी सांगेन हळूहळू. पाणी. मी तुला म्हटलं ना, सांगेन मी हळूहळू. वेलकम मॅडम, वेलकम. हे घ्या. हे आहो मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये रुजू होत आहे बघताना खूप आनंद वाटतो. तुमच्याशिवाय काम करताना खरंच मजा येत नव्हती. मला पण काय तोंड दे. थँक्यू मॅडम. मॅडम, आणि सर्वात अधिक समाधान याचं आहे की तुम्ही बऱ्या होऊन ऑफिसला येत आहे. खरं आहे, तिच्यावर झालेले सगळे आरोप तिने खोटे ठरवले. येस. या मॅडम. एक मिनिट. अर्जुन एवढं कशाला? असू द्या पे, मला करावंच वाटलं. वा अर्जुन साहेब. मॅडम खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अर्जुन सरांसारखा साथीदार मिळाला. त्यांच्याचमुळे तुम्ही सगळ्या संकटांवर मात करू शकला. अर्जुन सर, तुम्ही काय घेणार? नाही, मला नको काय. ठीक आहे. आपणी परत कामाला सुरुवात केली, माझं काम झालं. मी निघतो आता, तुमचं चालू द्या. ओके चल. हा सर, या तुम्ही. चला
कामाला लागूया. मला अपडेट द्या. हो मॅडम, सगळे अपडेट्स तयार आहेत. आपली हिरकणी योजना उत्तम चालू आहे. इनफॅक्ट सगळ्या तालुक्यांमधून आपल्याला उत्तम रिस्पॉन्स आहे आणि ही अपडेट्सची फाईल बघते. मॅडम एक विचारू? हो बोला. तुम्हाला अजूनही बाळाचा आवाज ऐकू येतो? मला वचन दे, इथून पुढे तू बाळाचा विषय कधीच काढणार. मला वचन दे. नाही. पण तुम्ही असं का विचारलं? नाही काही नाही मॅडम, त्या दिवसानंतर सगळे खूप चर्चा करत होते. आता एकेकाची तोंड बंद करतो बघा. दीपा आणि अण्णाबद्दल सांगून काहीच उपयोग नाही यांना. काय तोंडे, सेंट्रलची एक नवीन योजना सुरू होतीये. आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना जरा आत बोलवतो का, एक मीटिंग घ्यायची होती. येस मॅडम, बोलवतो. या. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. ही एक फाईल आहे. आपण जे आसगावचं कन्स्ट्रक्शन थांबवलं होतं ना, ते पुन्हा सुरू करण्यात आलं. सुजय कदम यांच्या प्रोजेक्ट बद्दल बोलताय का तुम्ही? हो मॅडम. म्हणजे गेल्या गेल्या कामाला सुरुवात केली असणार, हे काय सांगायला नको. कामाला सुरुवात केली आणि कामं कम्प्लीट करून आली. आणि मग घरातली काम त्याच काय करू की मावशी, घरातली पण करू. कधी करणार? मी तर अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही, तुझीच वाट बघत होते. तुम्हाला हात नाही, तुम्ही करून घेत नाही. वार वा उठसूट म्हणत असता, हे तुमचं घर नाही, हे तुमचं घर नाही. हा मग मी कशाला करू स्वयंपाक? तुमचं घर नाहीचे, घरातलं खातं तरी कशाला. अर्जुन मी तुला काय सांगितलंय, कोणाचं खाणं काढू नये. बस झाला तुमचा शहाणपणा, जा आधी स्वयंपाक करा. एक तर उशीर झालाय, सगळे भूके जुने येतील. मावशी त्यांची काळजी तुम्ही नका करू, आम्ही आई काळजी घ्यायला. आपे चल मी मदत करतो तुला. तू कशाला, तुझा फ्रेश हो. अगे एकटी किती करत बसणार आहेस, दोघांनी केलं तर पटकन होईल ना. अर्जुन तू दमलायस, तू फ्रेश हो जा. आपे फ्रेश होतो मी नंतर. हे बघ दिवसभर तू पण काम केलंयस, मी पण काम केलं, बरोबर का नाही? दोघं दमलोय आपण. अरे बघ आपलंच घर आहे ना, घरातले लोक पण आपलीच आहेत, दोघ मिळून करून पटकन होऊन जाईल. हो पण तू फ्रेश तर हो. पण करू ह्यातच रात घुमली राघू महिन्याची, जावा की आवरा की लवकर. एवढं वाटतं तर हाताने करून खायचं ना. चला चल चल आज चल. मुळाला मुळा चिकटावा ना, तसा हा आरजा ह्या आपीला चिकटलेला असतो. त्याच्यामुळं त्या आपीच्या विरोधात काही करता बी येत नाही. अप्पे चाकू कुठे आहे? मग अप्पे आज ऑफिसमध्ये जोरदार स्वागत झालं, बुके बिके काय तोंडांनी अगदी. अरे अर्जुन खरंच लय भारी वाटलं मला, लय दिवसांनी ऑफिसला जाते असं वाटलंच नाही बघ. आणि नंतर काय तोंडांनी माझ्या हातात फाईल्स दिल्या, दिवसभराचा वेळ कसा निघून गेला कळलंच नाही रे. पण अर्जुन ऑफिसचं काम चांगलं चाललंय बर. एक नंबर, बरं झालं. अर्जुन सुजय भाऊजींनी प्रोजेक्टला परत सुरुवात केली. काय अगं, पण त्याला तर परवानगी नाही ना. मला पण तोच प्रश्न पडलाय. सुजयला नाही का अक्कल नाही अजिबात. नाही ठीक आहे, आता जेव्हा घरी येतील तेव्हा समोरासमोर विचार. स्वप्निल रुपाली आणि बाळ आताच आहेत ना? हो आई. अगं बाळ उठलेलं ना, मग आता रुपाली घेऊन बसले त्याला. अगं दमली अशी दादा, आज दमती कुठली, उलटी फ्रेश आहे ती आज. अपर्णा एवढ्या दिवसांनी काम करून छान वाटलं असेल ना तुला या ठिकाणी. हो सर, म्हणजे इतके दिवस ना आधांतरित तरंगत होते असं वाटत होतं, पण आज खरं जमिनीवर आल्यासारखं वाटतंय. आता गो बाया नशीब तू तुझ्या तोंडानच बोललीस. एक चान्स सोडू नका मावशी तुम्ही, है ना?
जाऊ दे, नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. चला जीवयात आपण. आता गोबया, जेवणात काही गोड नाही केलं का काय? काय रे सुजा, गोड गोड आणि कसलं? आता गोबया काय रे सुजा, तू सांगितलं नाही होय तुझं काम सुरू झालं ते. कसलं काम? आओ त्याच्या शेतातल्या पोलाडच. अरो देवा, कुणाला काय माहिती नाही का काय? उगस बोलले बाया मी. उगस नाही, तुम्ही मुद्दाम बोलला त्या मावशी. सुजा पण एवढी मोठी गोष्ट सांगितली का नाहीस? सांगितली नाही कारण झोल केलाय त्यांनी, है ना सुजा? कोण बोलतय बघा, लोकांना लुबाडणारा पोलीस. भाऊजी लुबाडत होता, आता सुधारलाय तो. नाही पण त्यो नाही बदलला. तुझ्या आप्पीने परमिशन नाकारली होती ना प्रोजेक्टला? काम कसं काय सुरू केलं बरं? आप्पी कलेक्टर असताना तिने काम करायला मंदी घातली होती मला. ती जशी कलेक्टर पदावरून गेली तशी माझ्याकडे परवानगी आली. आता आहे माझ्याकडे परवानगी म्हणून काम सुरू केलं. एक मिनिट, परवानगी आली म्हणजे कुठून आली? छापून आली कागदावर. चेष्टा करतोय का? कशी आली परमिशन? मी कशाला चेष्टा करू? आणि खरं तर तुम्हाला उत्तर द्यायचा पण माझा काही संबंध नाही आहे, तरी सांगतोय मी. सगळं माहिती आहे की सरकारांना, विचारा त्यांना. मी सांगितलं होतं नव्हते ते. हा म्हणजे बोलला होता त्यो. अर्जुन भाऊजी हे सगळं सुरू होतं ना तेव्हा तुमचं लक्ष नव्हतं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला होता मी, पण तुम्ही त्या सापडलेल्या पोराला घरात आणण्यात एवढा बिझी होता तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्या टाकलेल्या पोराविषयी तुम्हाला प्रेम आहे, पण स्वतःच्याच घरात राहणाऱ्या माझ्याविषयी काहीच वाटत नाही तुम्हाला. सुजय काय बोलतोयस तू, टाकलेलं काय? दादा आता टाकलेल्या पोराला अजून काय म्हणणार? मंदिरात सापडलं कारण तिथं कुणीतरी टाकलं होतं, संपला विषय. सुजय तू मुद्दा म्हणून करू नकोस हा. दादा तुला ऐकायचं नसेल तर राहू दे, उद्या अख्खा गाव बी हेच म्हणणार, मला काय करायचं? सुजार काय तर बोलू नकोस. आई हेच म्हणत होतो मी, आत्ता माझ्या कामाविषयी बोलत होतो मी, तर कुणी काहीच बोललं नाही. आणि जसा पोराचा विषय निघाला सगळी तुटून पडली माझ्यावर. भाऊजी तुमच्या कामाचा विषय आधी पण झाला होता. मॅडम त्यानंतर तुम्ही घरी बसून होता, त्यावेळी गोष्टीलाही पुढे गेलं. आप्या का सारखं सारखं तेच का विचारतीयस तू? त्याला मिळाली परमिशन तो सांगतोय ना, तू एकदा बघ पाहिजे तर. अगं तिला थांबवायला आवडतं ग, आणि आपल्या घरच्यांना पण. सुजा असं नाहीये. असंच आहे आई, असंच आहे. मी सांगायला गेलो तर गप केलं मला सगळ्यांनी, मग मी नाही सांगितलं, काय चुकलं माझं? सुजा काहीतरी खोटं बोललो कस तू? मला एक सांग, जमिनीबद्दल कधी सांगितलं तू? आत्ता सांगितलं की सरकारांनी. आणि आता उद्या पूजा आहे प्रोजेक्टची, तर सर्वांनी या. आपल्या घरातलं काम आहे, आपल्या घरातला कार्यक्रम आहे, तर सर्वांनी यावं अशी इच्छा आहे माझी. असंच तुम्हाला पण वाटत असेल तर नक्की या. आणि कलेक्टर मॅडम तुम्ही पण यावर का? तुम्ही आलात तर आमचा प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होईल. आता बघूच या पीक काय करते ती. सरकार काय रे सुजा, तुमच्या लाडक्या सोन्याला आवरा बर का? सुजा अरे कधी सुधारणार आहेस तू? तुम्ही 60 वर्ष घेतली सुधारायला, मला आत्ता सांगताय होय. मी काय सांगतो नीट ऐका, आप्पीने माझ्या कामात आता लुडबुड केली नाही पाहिजे. तू पैसे चारून सह्या आणल्यास का? सह्या आहेत ना तिथं, संपला विषय, मग त्या कशा का आणाला? सुजा अरे एवढ्यांदा झालंय तरी तुला कळलं नाही वे, चुकीच्या मार्गाने काय केलं तर ती खपवून घेणार नाही म्हणून. तिची वकील माझ्या समोर करू नका बर का, आणि आता जर ती मधी पडली ना मी गप्प बसणार नाही. हा सगळं अर्जाला सांगून टाकी. अरे सुजा असं काय करतोयस हा? अरे तुझ्या भानगडीत मला कशाला ओढतोयस? आणि तुझ्या कामासाठी तू काय घर तोडणार आहेस का? कुठलं घर?
ज्या घरात माझ्याच बापानं मला तुरुंगात असताना विष घातलं त्याला घर म्हणत होय. तू सुद्धा त्यावेळी असाच वागला होतास. ते काय मला माहित नाही. मी आता कुणाच्या आद्यात मध्यात येत होतो का? कुणाला काय विचारत होतो का मी? नाही ना. मग ती आपी कशाला आता माझ्या कामात येते? आधीच तिच्यामुळे माझी आमदारकी गेली बरं का? तिच्यामुळे आमदारकी गेली नाही तुझी. त्या संकल्पमुळे त्या मनीमुळे आमदारकी गेली तुझी. हो, आपीमुळे पण माझं लय काय काय गेलंय. पियुष आणि माझी भांडणं पण तिच्यामुळे होत होती. आता मी गप बसणार नाही. आजवर लय गप बसलो मी. आता नाही. सरकार तुमच्या सुनेला समजावून सांगा, नाहीतर खरंच मी काही विचार न करता आरजेच्या काकां साऱ्या जगाला सांगेन तुमच्यामुळे आरजेची आई वारली. मनी मावशीकडे त्याचा व्हिडिओ पण आहे आणि त्यामुळे तुम्ही मनी मावशीशी लग्न करून तिला घरात आणलं. तुमच्या समोर आता एकच पर्याय, हे जर थांबवायचं असेल तर आपीला जाऊन गप करा. बंटिया, ए बंटिया, बंटिया कुठं ताडफडलाय काय माहिती? ये ना लवकर. आहे इथंच आहे. साहेब पग करत होतो. तो यासारखं लग्न नाही झालं माझं आयत करून खायला. माझ्या लग्न. हा ठीक आहे ठीक आहे. लाव रेडिओ लाव. त्या सातच्या बातम्या सांग काय झालं आज. अरे बंटिया, अरे तिकडं त्यो सुजा म्हणला की त्याला बांधकामाची परवानगी मिळाली म्हणून. हा मिळालीच की मग. काही येडबीड लागले का काय तुला? हा अरे परवानगी मिळाल्यावर ती आपी त्याला अडवणार कशी आणि त्या घरात भांडणं होतील कशी? आई तुला काय वाटतं? परमिशन मिळाली म्हणल्यावर ती आपी काय सुजाचं काम थांबवू शकत नाही का? अगं थांबवूच शकते. कलेक्टर आहे ती. ती परवानगी चुकीच्या पद्धतीने काढली आहे आणि त्याच्यात मोठी चूक करून ठेवली आम्ही. ते बी आपीला कळावं म्हणून. आता बाबा पैसे बिशे चाललेत का काय? हा मग अगं भ्रष्टाचार केलाय आणि हे सगळं आपीपर्यंत पोहोचावं याची पद्धतशीर व्यवस्था केली आहे मी. मग तर आपी थांबवलंच किती. विचार कर आई, सुजाचं काम दुसऱ्यांदा थांबणार आहे. अगं ह्या कामाच्या जोरावर त्यांनी कर्ज काढले, कुठंतरी फ्लॅट बी बुक केलाय. म्हणजे ते काम थांबलं की तुझ्या संपला ते बी कायमचा. वा 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 बंट्या, कसलं भारी काम केलं रे. किती गुणाचं लिकरू आहे माझं. हा राहते राहते. एकदा मुडदे म्हणती, एकदा गुणाचं लेकरू म्हणती, काय ते ठरव. अरे त्यो सुजा आपीला तो मारायला जाईल बंट्या. अरे हे सगळं माझ्या डोळ्यामोर दिसतंय बघ. आता काय जे होणार आहे ना ते लय मोठं होणार आहे बघ. त्या आपीला म्हणाव थांबव आता ते काम लवकर. थांबवणारच की, त्याच्याशिवाय ती आपी गप बसणार नाही. आपी तुझ्या हातात खरंच जादू या. हात केसत गेला ना डोळे ऑटोमॅटिक मध्ये बंद होतात. एकदम आहे ना तारवली. विचार करत होते. प्रोजेक्ट कोणी सुरू केला याचा? तुला कसं कळतं रे सगळं? शहशा, शहशाला सगळं माहित असतं. तुला माहिती अर्जुन मस्करी नको ना रे करू. सिरियस मॅटर नाही का? बोल बोल बोल. अर्जुन ऑफिस मधून कोणीतरी या प्रोजेक्टला मंजुरी दिली हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की हा जर प्रोजेक्ट सुरू झाला तर मला तो थांबवता नाही येणार आणि काही करून हा उद्याच्या उद्या प्रोजेक्ट थांबवला पाहिजे रे. अपे तू थांबव प्रोजेक्ट. अर्जुन आता कुठे घरातलं वातावरण जरा बरं होत आहे आणि आता जर मी सुजय भाऊजींचा प्रोजेक्ट थांबवला तर परत घरात वाद होतील. परत तेच. अपे हा असा प्रोजेक्ट तू चालू देशील? अजिबात. दुसऱ्या कोणाचा प्रोजेक्ट असता ना हा तर मी आत्ता बंद करून घरात आले असते. तेच सांगतो. हे बघ, महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं होतं आत्ता हा अर्जुन तुला सांगतो. काय? आपली माणसे पण ती चुकतात. माफी नाही झाली पाहिजे अर्जुन. हो पण हे बघ, माझ्यावेळी बघ काय झालं होतं. मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी सगळेजण काय म्हणत होती, आपी चुकते. मी पण तेच म्हणत होतो. पण तू ठामपणे उभी राहिलीस का नाही? आणि तू ठामपणे उभी राहिलीस ना म्हणून मी सुधारलो. नाही तर लाचच घेत राहिलो असतो. तुझी गोष्ट वेगळी आहे, सुजय भाऊजींची गोष्ट वेगळी आहे. त्याची गोष्ट काय वेगळी आहे? तो पण सुधरल की? तू त्याला काय म्हणली होतीस? सुजय भाऊजी त्या जागेत तुम्ही दुसरा काहीतरी प्रोजेक्ट करा बरोबर का नाही? म्हणजे सेंद्रिय शेती करा, कुक्कुटपालन करा, काय पण असेल ते. ऐकलं का त्याने? नाही. आत्ता पण चुकतेची आहे.
त्यामुळे तू समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि बघ, चूक त्याची येणार त्याला कळलं पाहिजे, घरच्या सगळ्यांना पण कळलं पाहिजे. म्हणून मी तुला म्हणतोय, तू काय ऍक्शन नसेल ना ती घे. अर्जुन, पण तूच बघतोयस ना तुझे भाऊजी किती चुकीचं वागताय. तारे घर तारू पिऊन येतात ते तान बाळ आहे अर्जुन घरात. आपे तू घराची नको काळजी करू. अरे अशी कशी नको काळजी करू, आपलं घर आहे ना हे. आपे अगं घरची लोक आहेत ना तुझ्या बरोबर, आणि कोण नसलं ना तरी मी आहे तुझ्या बरोबर, काय व्हायचं ते होते. बर बघूया. बघूया नाही, निर्णय घेऊन मोकळू. हो घेते की निर्णय मी माझा. काय आता काय झालं कळलं का? काय मी तुझी बाजू घेतली आणि तू माझी. हो आपे मला कळलंच नाही. सहज झालं ना ते. असंच असलं पाहिजे ना अर्जुन. आपण परत एकदा पहिल्यासारखे होतोय असं वाटतंय रे मला पण. आपे